चलो मैच शुरू होते सेकंड राउंड फर्स्ट मैच कोपरगाव पहला चेंडू एक्स्ट्रा कवर लग गया पानी चार रन मयूर तड़ेकर इज द मैन पंढरपूर विरुद्ध कोपरगाव अशी लढत आहे अहमदनगर विरुद्ध पंढरपूर कोपरगाव जवळच असलेले शिर्डी देवस्थान भारतभरातून तिथे भाविक येतात तर पंढरपूर महाराष्ट्राचं आराध्य दैवत भगवान विठ्ठल कोपरगाव विरुद्ध पंढरपूर अशी लढत मैदानामध्ये आता सुरू आहे सोलापूर विरुद्ध अहमदनगर वा वेगवान भन्नाट वेग मयूर तळेकर समोर निश्चित प्रश्न उभा केला खरं तर मोमेंट नव्हती पायांमध्ये मयूर तळेकरचे एका जागेवर उभं राहून कट करण्याचा प्रयत्न केला त्याने पोझिशनमध्येच नव्हता तो स्क्वेअर कट खेळायला चार धावा धाव फलकावरती अलीम गोलंदाजी मार्कवरती दोन चेंडू अप्रतिम टाकलेत अलीमनं पहिला चेंडू चार आल्यानंतर सुद्धा त्यानं रोखून ठेवलंय मयूर तळेकरला धीरज कोळी आणि मयूर तळेकर ही पंढरपूरची बिनीची जोडी मैदानामध्ये चेंडू उचललाय कव्हरच्या डोक्यावरून आणि तिथे आपण बघू शकतो चेंडू सीमारेषेच्या अगदी पलीकडं आणि मिळतात चार धावा आठ धावा पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना एट ऑन बोर्ड ओहो हो इथे पाहायचंय चेंडू आकाशात आणि तिथे टिपला जाईल मयूर तळेकर बाद धक्का पहिला मोठा धक्का असेल मयूर निश्चित पंढरपूरसाठी मोठं योगदान देणारा खेळाडू असतो आणि पहिल्या षटकामध्ये अलीमनं पहिलं यश मिळवून दिलं एक गडी बाद आठ फ्रेंड्स इलेव्हन पंढरपूर नवीन फलंदाज सौरभ नवीन फलंदाज सौरभ मैदानामध्ये दाखल होणार आहे पहिलं षटक अलीमचं अजूनही सुरू आहे शेवटचा चेंडू या षटकातला आपल्याला बघायला मिळेल आठ धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये फ्रेंड्स पंढरपूर संघाच्या आणि स्ट्राईक एंड वरती सौरभ बार्लेसाठी टाकलेला हा चेंडू पुन्हा अप्रतिम भन्नाट गोलंदाजी कोपरगाव संघाच्या अलीमची चांगलं षटक आहे दो एक गडी बाद आठ फ्रेंड्स इलेव्हन पंढरपूर चार षटकांची मॅच आहे तर यानंतरचा गोलंदाज मिलिंद गोलंदाजीसाठी येणार आहे तर मी पुन्हा कॉल करतो सेकंड मॅच ऑफ सेकंड राऊंड माळशिरस आणि बार्शी टॉससाठी चला माळशिरस संघाचे संघनायक आरसीसी बार्शी संघाचे संघनायक टॉससाठी चला दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे वेळ घेऊ नका उशीर करू नका लगेच टॉस होणार आहे बोथ ऑफ कॅप्टन कम अप प्लीज तर आपण जाऊ शकतो मैदानामध्ये एक षटकाचा खेळ संपलेला आहे एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आठ नवीन षटक गोलंदाज मिलिंद स्ट्राईक एंड वरती असणारा धीरज कोळी नॉन स्ट्राईक एंड वरती सौरभ बार्ले दोघांनी अजून खातं खोललेलं नाही एक मॅच तर रन मशीन होता मयूर तळेकर दोन चौकार खेचत तो बाद झालाय आणि गोलंदाज मिलिंद अखूट टप्प्याचा चेंडू पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल षटकार सहा धावा इथे मिळतील पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून धीरज कोळीनं धीरज ठेवला नाही तर धीरज सोडून दिला आणि आक्रमक रूप धारण केलंय षटकार
माळशिरसचे संघनायक उपस्थित होत आहेत. बार्शी संघाचे संघनायक चला, बार्शी संघ ताबडतोब चला कॅप्टन. दुसरं षटक सुरू होत असताना धावफलकावरती धावा आपण बघणार आहोत 14. तर मिलिंद पुन्हा एकदा समोर, धीरज कोळी अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, स्लॉग करायचा प्रयत्न होता उजवा गुडघा टेकून, मात्र टायमिंग पकडलेलं नव्हतं. धाव एक केवळ प्राप्त होणार आहे धावफलकावरती. 15 धावा दुसरं षटक सुरू असताना 15 लॉस ऑफ 1 विकेट. फ्रेंड्स 11 पंढरपूर विरुद्ध कोपरगाव अशी लढत मैदानामध्ये, कोपरगाव अहमदनगर विरुद्ध पंढरपूर सोलापूर अशी लढाई आपण इथे बघणार आहोत, बघत आहोत. सुपंत चषक 2023 म्हणतात. दोन्ही संघनायक इथे आमच्या समोर आहेत. आमिर संघनायक माळशिरस आणि आरसीसी बार्शीचे संघनायक. टॉस जिंकला आरसीसी बार्शी संघानं, त्यांचा निर्णय काय येतोय लवकरात लवकर आपला निर्णय इथे पाठवा. इनिंग ब्रेक व्हायच्या आत निर्णय आला पाहिजे. तर बघा धावफलकावरती 15 धावा आहेत आणि दुसरा फलंदाज इथे बाद होऊन परततोय. सौरभ बारले दोन गडी बाद धावफलकावरती धावा 15 धावा. नवीन फलंदाज दीपक शेळके, दीपक शेळके आणि धीरज कोळी ही जोडी मैदानामध्ये आहे. दुसऱ्या षटकासाठी मिलिंदनं एक यश मात्र मिळवून दिले, महत्वाचं यश आहे. महत्वाचा खेळाडू होता सौरभ बारले. क्षमता मोठी असलेले फलंदाज लवकर टिपणं महत्वाचं आहे, कारण एकदा का त्यांचा रिदम सुरू झाला की मग ते थांबत नाहीत आणि त्याचं प्रचंड नुकसान मग आपल्या संघाला होतं. त्यामुळे कोणालाही स्थिरावू न देणं हे महत्वाचं ठरतं. याबरोबर डावेष्टीच्या वरून चेंडू जातोय की काय ठरेल निर्धाव. वा असं नसतं, डावेष्टीच्या बाहेरचा प्रत्येक बॉल वाईड आहे असा पण नसतो. हाही नियम आपण समजावून घेतला पाहिजे. डिलिव्हरी पोझिशन, ज्यावेळेस डिलिव्हरी करतो बॉल त्यावेळेस फलंदाजाची पोझिशन महत्वाची असते. तो जर सफल होत असेल तर त्यावेळेस फलंदाज वाईड देतील. ओहो हो, मात्र बॉल टाकल्यानंतर तुम्ही जर जागा सोडत असाल, फलंदाज सफल होत असेल, तर कदाचित त्याच्या गार्ड वरून गेलेला चेंडू पंच वाईट देणार नाहीत. धावफलकावरती आहे 10-16 आणि शेवटचा चेंडू इथे टाकला जा. काय रोखल्या धावा या षटकामध्ये, 8 धावा पहिल्या षटकामध्ये, 8 धावा या षटकामध्ये, 8 धावा निश्चित चांगल्या धावा अडवलेल्या. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर देखील 5 चेंडूमध्ये 1 गडी बाद करताना मिलिंद 8 धावा केवळ खर्च केलेल्या आहेत. या सरळ बॅट स्ट्रेट ड्राईव्ह 4 रन धमाकेदार शॉट 12 धावा या षटकामध्ये. षटक संपलं, दुसरं दोन षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 20 धावा, फ्रेंड्स 11 पंढरपूर. धीरज कोळीच्या बॅट मधून चौकार या ठिकाणी बाहेर पडतोय. एक षटकार एक चौकार 11 धावसंख्येवरती धीरज कोळी. तर धावफलकावरती 20 धावा, फ्रेंड्स पंढरपूर. कोपरगाव संघाचा गोलंदाज तिसरा, 4 गोलंदाज तुम्हाला आणावे लागतात संघामध्ये. बॅलन्स टीम करायची असेल तर गोलंदाज हे महत्वाचे ठरतात. उद्योजक गणेशजी पवार यांना विनंती, आपण स्टेजवर या. उद्योजक गणेशजी पवार विनंती, स्टेजवर या. तर आसिफच्या हातामध्ये चेंडू, फुल टॉस चेंडू आणि ओहो हो अडवण्याचा प्रयत्न अयशस्वी. षटकार नोंद होईल या 6 धावा. पहिला चेंडू फुल टॉस होता, शॉट मिस टाइम होता, पण लकी ठरला फलंदाज. चेंडू 6 रन्स क्लिअर केल्या. षटकाराबरोबर धावफलक वेगाने पुढे पोहोचणार आहे. 26 धावा, फ्रेंड्स पंढरपूर 26. आसिफ गोलंदाजी मार्क करते तर षटकार बाहेर पडतोय इथे दीपक शेळकेच्या बॅट मधून. खरंच
खराब क्षेत्र रक्षण आणि चार धावा षटकारा पाठोपाठ चौकार धावांची सरबत्ती सुरू होते 30 रन फ्रेंड्स पंढरपूर तिसरा षटक सुरू आहे बारशीचे खेळाडू जरा बाउंड्री लाईनच्या बाहेरून या युवा उद्योजक गणेशजी पवार या मंचावरती आपलं स्वागत आहे वाह धमाल फलंदाजी या षटकामध्ये फलंदाज पक्षळकेचा तडाखा 36 धावा धावफलकावरती दुसरा षटकार तिसऱ्या षटकामधला आसिफच्या गोलंदाजीवरती मोठा हल्ला चढवला दीपक शेळकेनं दोन षटकार एक चौकार दीपक शेळकेकडून आणि फ्रेंड्स पंढरपूर थोडासा बॅकफूट वरती होता मात्र या षटकामध्ये ते फ्रंट फूट वरती आलेत ड्राइव सीट वरती आहेत फ्रेंड्स पंढरपूर 36 धावा धावफलकावरती आसिफ परत एकदा गोलंदाजी मार्कवर धावा बनतायत तिसऱ्या षटकामध्ये निश्चित वेगानं धावा घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे फलंदाजांनी फुलटॉस म्हणताय लोअर फुलटॉस होता यॉर्क टाकायचा प्रयत्न केला एक सिंगल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्राप्त होणार आहे एका सिंगल बरोबर धावफलक पुढे पोहोचणार आहे तर 37 धावा 37 37 धावा धावफलकावरती आहेत आसिफला वेगळ्या रचना वेगळ्या योजना वापराव्या लागतील पुन्हा एकदा कड घेतली जरूर धावाची संधी असू शकते नेम चुकलेला आहे अचूक नेमबाजी असणं अपेक्षित होतं सदोष नेमबाजी बघायला मिळते मात्र धाव मिळाली नाही या चेंडूवरती हेही तितकंच महत्वाचं असेल षटक सुरूच राहील आसिफचं तिसरं आणि धावफलक 37 माफ करा संपलेलं षटक 37 धावा धावफलकावरती आहे तीन षटकांचा खेळ संपला 37 फ्रेंड्स 11 पंढरपूर लॉस ऑफ 2 विकेट्स दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 तर शेवटचं षटक आता शिल्लक आहे आणि पुन्हा नवीन गोलंदाज यावं लागणार आहे चार षटकांची मॅच तर चार नवीन गोलंदाज सागरच्या हातामध्ये चेंडू डेथ ओव्हर साठी दिलाय आलेत का गणेश पवार आलेत जाऊया आपण मैदानामध्ये शेवटचं षटक इथे पुन्हा चांगला चेंडू सागरची गोलंदाजी पहिला थोडा भरकटला होता मात्र पुन्हा कंट्रोल करत सागरनं इथे चांगले चेंडू टाकायला सुरू गुड लेंथ वरती बॉल टाकला होता मात्र इथून आम्हाला चेंडू काय हरकत करतोय दिसत नाही यात येतोय बाहेर जातोय बाउन्स लक्षात येतो मात्र फलंदाज कसा खेळला त्या चेंडूवरती त्या गोष्टी मात्र लक्षात येत नाही त्यामुळे प्रेक्षकांसमोर त्याचं तंत्र आम्हाला विश्लेषण करता येत नाही दरम्यान धावफलकावरती आपण बघू शकतो 38 धाव असेल शेवटचं षटक सुरू असताना इथे 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 सूर जरूर मारलेला परंतु चेंडू पर्यंत पोहोचला नाही फलंदाज एक धाव इथून प्राप्त होणार आहे धावफलक पुढे 38 वरती पोहोचेल शेवटचं षटक माफ करा 39 धाव आहेत शेवटचं षटक सुरू असताना 39 रन ऑन बोर्ड तिसरं षटक मला वाटतं चांगलं फायदेशीर होतं मात्र तिथेही शेवटच्या तीन चेंडूमध्ये केवळ एक धाव आली
दुसऱ्या षटकामध्ये षटक निश्चित थोडंसं खराब जात होतं, तर चौकार आला त्यामुळं तिथे देखील अधिकच्या धावा प्राप्त झाल्या. पहिलं षटक चांगलं होतं. वाफ कव्हरला चेंडू, सुंदर फटका, दिमागदार फटका, अत्यंत लाजवाब नजाकतदार मिळाला. चौकाराबरोबरच धावफलकाला गती मिळणार आहे ती 43 धावा. धीरज कोळी सलामीला आलेला फलंदाज एक षटका ठोकून सुरुवात केली होती, त्यानंतर दोन चौकार धीरज कोळीच्या बॅटमधून आपण अनुभवलेले आहेत. तोच धीरज कोळी स्ट्राईक एंडवरती शेवटच्या काही चेंडूंचा सामना तो करणार आहे. गोलंदाज सागर जरूर खेळला चेंडू कव्हरला, क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे अडवण्याचा प्रयत्न, फसलेलं क्षेत्ररक्षण. दोन धावा प्राप्त होणार आहे. थोडीशी चूक झाल्यानंतर लगेच धाव मिळते, या गोष्टीकडे सुद्धा थोडासा लक्ष देणं गरजेचं असेल. एक धावे बरोबर, या दोन धावांबरोबर धावफलक 45. शेवटचे दोन चेंडू अजून या षटकातले आपण बघणार आहोत. 45 धावा धावफलकावरती एक चांगला स्कोर आहे, मात्र अजूनही काही धावा अपेक्षित आहे. फुल टॉस चेंडू आणि पुन्हा एकदा षटकार. खराब चेंडूचा खरपूस समाचार इथे घेतला जातोय फलंदाज धीरज कोळी कडून. 51 धावा, अर्धशतक पूर्ण होईल फ्रेंड्स इलेव्हन पंढरपूरच. 51 धावा आणि शेवटचा चेंडू. उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू आहे. पंच बघतायत की टप्पा कुठे आहे. तो विकेटच्या बाहेर टप्पा असेल तर तो बॉल नो घोषित होईल, अन्यथा वाईड घोषित करतील पंच. यस वाईड. या डावातला एक शेवटचा चेंडू आपल्याला बघायचा आहे सागरचा. जवळपास 15 धावा या षटकामध्ये खर्च झालेले आहेत आणि एक धाव इथे प्राप्त होईल तर धावाची संधी असू शकते आणि फलंदाज बाद होईल. एकूण 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती आहेत त्या 53 धावा. विजयासाठी 54 धावांची आवश्यकता. कोपरगाव 12th मॅन पाठवा, कोपरगाव 12th मॅन पाठवा. व्यवस्थित व्यवस्थित नाव आमच्याकडे पोहोचली पाहिजेत. उगाच काही नाव टाकू नका, त्यामुळं कसं असं स्पर्धेच्या दर्जावरती परिणाम होतो आणि खेळाडूंच्या
ती गोष्ट समालोचकांसाठी फार योग्य नसते. मानव आणि अलीम हे ओपनर्स मैदानामध्ये दाखल होत आहेत. मानव आणि अलीम सलामवीर कोपरगाव संघाकडून दाखल झाले. त्यांच्यासाठी 54 धावांचं आव्हान आहे. आव्हान तसं पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आम्ही 51 धावा 52-53 धावा 4 षटकामध्ये पार होताना बघितल्यात. त्यामुळं 54 धावांचं आव्हान यास जास्त मोठं आहे असं कोणी म्हणणार नाही. तर बघायचं आहे खरं तर कोपरगावचे फलंदाज आणि फ्रेंड्स पंढरपूरचे गोलंदाज या दोघांमध्ये निश्चित मोठा संघर्ष संघर्षाची ठिणगी पडणार आहे. तर एक मॅच मैदानामध्ये संपते तर दुसऱ्या फेरीची मॅच सुरू होणार आहे. ती देखील तिशी तगडी मॅच आहे. RCC बार्शी विरुद्ध माळशिरस. निश्चित माळशिरस तालुका बार्शी तालुका सोलापूर जिल्ह्यातले दोन तालुके एकमेकांच्या समोर आणि ही लढाई सुद्धा घनघोर होणार यात शंका नाही. अहमदनगर विरुद्ध सोलापूर अशी लढाई, पंढरपूर विरुद्ध कोपरगाव अशी लढाई. उजव्या हाताने ओर्ध विकेट, पहिला चेंडू बराचसा बाहेर, भरकटलेला चेंडू वाईड, एक धाव, धावफलकावरती सुरुवात 54 धावांचं टार्गेट आहे आता. 24 चेंडू 53 धावा विजयाचं समीकरण. 24 चेंडू 53 फील्ड सेटिंग आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग सीमारेषेवरती दिसतोय, तर लॉंग ऑन सीमारेषेवरती आहे. आणि 38 सर्कलच्या आतमध्ये 7 क्षेत्ररक्षकांसह पॉवर प्ले इथे सुरू आहे. अप्रतिम चेंडू आहे आणि थोडंसं नाखुश असेल फलंदाज. पंचांच्या दृष्टीनं प्रश्नार्थक नजरेनं बघितले, पंचांनी देखील त्यांचं उत्तर दिलेलं आहे. बॅट्समन रिच टू दी बॉल, चांगला चेंडू ठरलाय. धावफलकावरती धावा 1. डॉट डिलिव्हरी कमी करणं महत्वाचं असतं. प्रत्येक डिलिव्हरीवरती प्रत्येक बॉलवरती रन्स गरजेचे असतात. तेव्हा कुठे मोठा स्कोअर अचीव होतो आणि आपण बघू शकतो इथे पुन्हा एकदा. ओ हो, गुड लेंथ होता बॉल, हलकासा टर्न असावा, अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न फसलेला पूर्ण आणि निर्धाव चेंडू. अलीम ऑन स्ट्राईक, 2 चेंडू निर्धाव आहे. धावफलकावरती 1 मानव नॉन स्ट्राईक. मानवची मागच्या मॅच मधली इनिंग आपल्याला आठवत असेल, धमाल धमाल फलंदाजी केली होती मानवनं. अलीमला देखील आता दोन्ही बाजूने खेळणं गरजेचं आहे, एकानेच नाही. त्यावेळेस 24 चेंडू मध्ये तुम्ही 54 धावा पार करू शकाल. भरकटलेला हा चेंडू इथे वाईड घोषित होणार आहे. आकाश कडून 2 वाईड, एकूण 2 धावा. मिड विकेटला गॅप मोठा आहे, मिळतायत 4. अलीमच्या बॅट मधून चौकार येतोय आणि धावफलक 6 वरती पोहोचणार आहे. पहिलं षटक सुरू असताना जवळपास 13.50 सरासरीनं या धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक षटका पाठीमागे 13.5 सरासरी अपेक्षित आहे आणि या काही चेंडूंमध्ये 6 धावा आकाशनं खर्च केलेला आहे. 2 अतिरिक्त धावा आहे त्याच्यामध्ये, 5 चेंडू तब्बल टाकले त्या षटकामध्ये. पुन्हा एकदा आकाश समोर फलंदाज अलीम. परत इथे नो बॉल. अलीम सातत्यानं भरकटतोय. काही वेळेस आपण बघू शकतो की एखादा गोलंदाज वेगळं टेक्निक सुद्धा वापरत असेल की थोडासा वाईट चेंडू टाकायचा फलंदाजाला प्रश्नार्थक नजरेत टाकायचं, किंवा आणि अचानक एखादा चेंडू वेगळा टाकून त्याची विकेट काढायची, त्याला सेटअप म्हणतात. एखाद्या फलंदाजाला सेटअप केलं जातं गोलंदाजाकडून. मग कधी कधी वाईट टाकून चेंडू मध्ये 27 धावा पूर्ण झाल्या, 13 चेंडू मध्ये 27 धावा अजून बनवायचे आहेत असं काहीच समीकरण आहे. त्यामुळे दोन्ही संघ इथे लेवल मध्ये आहेत. दोन्ही संघ एकाच तराजूत एकाच पारड्यात आणि स्क्वेअर लेगला चेंडू क्षेत्ररक्षक. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ वंडरफुल कॅच, आश्चर्यकारक झेल, चित्त थरारक झेलाची नोंद. एक हातात टिपला झेल, संघासाठी 4 धावा सेव्ह केल्याच, मात्र एक फलंदाज सुद्धा टिपला, बाद होईल फलंदाज मानव. एक मोठी विकेट, अद्भुत कॅच, अविश्वसनीय कॅच, अविस्मरणीय कॅच. Which man there?
सौरभ बारले, सौरभ इज देयर, सुंदर झेलाची नोंद सौरभ कडून आपण इथे बघितली आणि पहिला झेल इथे फ्रेंड्स इलेवन पंढरपूर साठी कोपरगावला मिळालेला पहिला धक्का. व्हॉट अ कॅच, एफर्ट्स महत्वाचे होते तिथे. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि खाली येणारा चेंडू अलगद आपल्या हातामध्ये टिपला. वाह, युट्यूबवर तुम्ही सतत 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 कॅच बघू शकाल tenniscricket.in माध्यमातून. जबरदस्त कॅच, 27 धावा धावफलकावरती आहेत आणि याबरोबर एक स्लो मोशन मध्ये हा कॅच पकडल्याची क्लिप जरा बाजूला काढून ठेवा. 27 धावा धावफलकावरती आहे. दीपक शेळकेचं षटक अखेर संपलेलं आहे. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. जवळपास 10 धावा केवळ आलेल्या आहेत आणि एक गडी बाद करण्यात यश मिळाले. 11 धावा माफ करा या षटकामध्ये प्राप्त झाले असतील. आणि गणेश नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक. मागच्या सामन्यामध्ये गणेशनं देखील जे प्रभावी फलंदाजी केली तोच आला होता मला ते चौथ्या क्रमांकावरती. आता तिसऱ्या क्रमांकावरती गणेशला बढती मिळालेली आहे. तर दादा सत्रे गोलंदाज. वाह, सुंदर गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू. फलंदाजाच्या मोमेंटवरती लक्ष देते की आपला अंदाज घ्यावा लागतो की चेंडूचा टप्पा पडला कुठे, की चेंडू कुठे उसळी घेतली, कुठे टर्न झाला. टर्न विथ बाउन्स असेल तर मात्र फलंदाजासाठी ती गोष्ट अवघडच असते कोणत्याही क्रिकेटमध्ये. आणि इथे परत एकदा दादा सत्रेचा चेंडू यावेळेस ढकललाय मिड ऑफला. धावाची संधी, ओहो थ्रो मात्र चुकीच्या दिशेला. समय सूचकता अत्यंत महत्वाचा भाग असतो क्रिकेटमध्ये. तुम्हाला कळलं पाहिजे की चेंडू कुठे टाकायचा आहे, कुठे फलंदाज बाद होऊ शकतो. आणि जवळ थ्रो करण्यापेक्षा स्ट्रायकर एंड कडे थ्रो गेला. 10 चेंडू 26 धावांची गरज. 28 धावा धावफलकावरती आहे. तिसरं षटक केव्हा सुरू झाले. दादा सत्रे उजवायच्या बाहेर. यावेळेस धाव मिळणार नाही. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, फसलेला प्रयत्न. आणि षटक सुरू असेल. तिसरं चांगली गोलंदाजी. दादा एक कॅच, कॅच किती परिणाम करतो बघा तुम्ही. आत्मविश्वास 11-11 खेळाडूंमध्ये आलेला आहे. तो एकाला झाला ना आत्मविश्वास की बाकीच्या सगळ्यांना आपोआप होतो. कोरोना विषाणू सारखा आहे तो. एकाला झाला की अख्ख्या गावाला होतो. आज गंमत आपण बघतो इथे एक चांगला झेल तुमच्या कामगिरीवरती किती परिणाम करू शकतो. कामगिरी उंचावलेली आहे इथे. कामगिरीसाठी एक झेल किती प्रेरणादायी ठरू शकतो. मागच्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा दादा सत्रे. पुन्हा वाईड आहे. पुन्हा वाईड आहे. 2 चेंडू लागोपाठचे वाईड. धावफलकावरती 30 धावा. कंट्रोल गोलंदाजी महत्वाची आहे. सगळं काही चांगलं चाललेलं असताना, सुरळीत घडत असताना एखादा वेगळा प्रयोग तुम्हाला अडचणीत आणू शकतो. त्यामुळं प्रयोग करताना सुद्धा काळजी घ्यावी लागते. काही शास्त्रज्ञ एखादी गोष्ट शोधायची म्हटल्यानंतर 100-100 त्यांनी प्रयोग केलेले आहेत. वेळा अपयश येतं. ओ इथे पुन्हा वाईड आहे. तिसराही चेंडू वाईड आहे लागोपाठचा. आणि जे चांगलं षटक आपण म्हणत होतो ते मात्र आता खरा आमच्या दिशेने जातं की काय. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव प्राप्त झाली होती. त्यानंतरचे 3 वाईड तर धाव फलकावरती आहेत. त्या 31 धावा विजयासाठी अजून 23 धावांची आवश्यकता राहील. यावेळेस चेंडू ऑफ वरून स्क्वेअर लेगला फिरवण्याचा प्रयत्न. एकच धाव इथे प्राप्त होणार आहे. धावफलक 1 ने 32 वरती पोहोचेल. 22 धावा विजयासाठी अपेक्षित आहेत. आणि चेंडू शिल्लक असतील ते 8 चेंडू 22 धावा. शेवटचे 8 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी कोपरगाव संघाला. कोपरगाव विरुद्ध फ्रेंड्स इलेव्हन पंढरपूर. ओ हो हो, शॉर्ट ऑफ लेंथ. रडार मध्ये चेंडू फेकून दिला स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. षटकार. 6 धावांची मोहोर इथे उमटेल आणि धावफलक पुढे झेपावेल. 38 धावा. समीकरण आता बदललेलं आहे. विजयासाठी 16-7 चेंडू मध्ये बरोबर ना 16 धावांची आवश्यकता आहे. एखादा षटकार सुद्धा किती मारक ठरू शकतो तुमच्या प्रगतीसाठी.
फ्रेंड्स इलेवन पंढरपूर संघ अगदी नेटानं झुंज देत होता, मात्र एक षटकार त्यांच्या कामगिरीसाठी कामगिरीवरती परिणाम करू शकतो, एक झेल निश्चित परिणाम केला, कारण पुढच्या चार चेंडूमध्ये आपण पाहिलं होतं की धावा आल्या होत्या फक्त दोन, मात्र मध्ये वाईट तीन आले, तर आता एक षटकार बघायचे पुढे काय घडणार आहे. शेवटचे सात चेंडू 16 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी कोपरगाव संघाला, फ्रेंड्स इलेव्हन पंढरपूर विरुद्ध कोपरगाव, या दोन मातब्बरांमध्ये लढाई, रनअप मिस्टेक असावा, त्यामुळे कदाचित चेंडू टाकला नसावा, किंवा फलंदाज पुढे जातोय की काय, मांगडेडचा प्रयत्न असावा त्यासाठी टाकलेला नसावा, असे अनेक कारण असू शकतात. मात्र डेड बॉल, बॉल सुरू होईल पुढचा, धावाची संधी असू शकते तिथे, आणि एसटी उद्ध्वस्त केली जाते. पंच पूर्ण पोझिशन मध्ये आहे, त्यांनी क्लिअर बघितलंय, लेग बाईची एक धाव इथे प्राप्त होणार आहे, लेग बाईची एक धाव इथे प्राप्त होणार आहे, आणि धाव फलक पुढे पोहोचणार आहे तो 39 धावा. पंच त्यांच्या निर्णयावरती ठाम असेल तर रेफरल मिळणार नाही कोणालाही, हे लक्षात ठेवा. रेफरल नाहीये, रेफरल कधी आहे, पंच जर थोडेसे साशंक असतील तर पंच रेफरल साठी जाऊ शकतात, खेळाडूंसाठी कोणताही रेफरल नाही. सन्माननीय सोमनाथजी पाटील यांचं आगमन सोलापूर जिल्ह्यातले असे एक चाहते आहेत, आणि त्याचबरोबर खेळाडू सुद्धा आहेत, त्यांचं आगमन होतंय, मनापासून स्वागत. नेरे गावाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेले हे व्यक्तिमत्व, आपण जाऊ शकतो मैदानामध्ये जिथे शेवटचा चेंडू, शेवटचा षटक, माफ करा, सहा चेंडू शिल्लक आहे आणि विजयाचं समीकरण 15 बरोबर, 15 धावा, सहा चेंडू 15 धावा. चला, पंच त्यांच्या निर्णयावरती ठाम आहे, आयोजक पंचांच्या पाठीमागे ठाम आहेत. चला, फलंदाज पोहोचलेला आहे, पंचांना खात्री आहे, तर निश्चित प्रकारे फलंदाज पोहोचलेला आहे. पंचांना खात्री नसेल तर ते तिसऱ्या पंचांकडे येऊ शकतात. आपण कुठलाही रेफरल सो ठेवलेला नाहीये, आणि त्याचं कारण एक आहे, तुम्ही बघा, रेफरल नसल्यामुळं मॅच किती वेगाने पुढे जातात, आणि रेफरल असला की मग मात्र सातत्यानं तो रेफरल कॉल होतो, सातत्यानं मग तो वेळ जातो, मध्ये मॅच कव्हर होत नाही. आणि मी बघितलंय की चार चार ओव्हरच्या इनिंग 16-16 मिनिटात संपलेल्या आहेत, 15-15 मिनिटात संपलेल्या आहेत, इथे इतका पटापट पटापट मॅच होतात ना की बस, की कधी मॅच सुरू झाल्यात. आम्ही 12 वाजता काहीतरी मॅच सुरू केलेले आहेत, आता 5वी मॅच आपण खेळतोय आणि वाजलेत किती तर तब्बल 4 वाजता आहेत, म्हणजे हे 4 तास कसे गेले कळलं सुद्धा नाही. 6 चेंडू 15 धावा, आणि जर तिथे रेफरल कॉल असता ना, तर आत्ता तुम्हाला सांगतो 4 वाजेपर्यंत 34 मॅच सुरू असते, वेळ गेला असता सगळ्यांना कंटाळवाणे असतं, आणि रेफरल न ठेवल्यामुळं एक चांगला फायदा होतो की मॅच कंटिन्यू पुढे चालू राहतात, आणि पंचसुद्धा खूप चांगलं काम करत आहेत. अक्षय गायकवाड सर आणि दीपक पिळगावकर सर दोघांनी मागचे 4 दिवस सर्वोत्तम काम दिलेलं आहे. वा, वाईट चेंडू असेल इथे, एक धाव प्राप्त होईल, तर दिशा भरकटू न देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मी पाहिलं होतं पहिलं षटक, तिथे वाईट 2 नो बॉल, 1-3 अतिरिक्त धावा. तिसऱ्या षटकामध्ये दादा सत्रे 3 वाईट चेंडू टाकले, तर मयूर तळेकरचं 1 वाईट, भरपूर अतिरिक्त धावा आलेल्या आहेत, 7 धावा केवळ अतिरिक्त आहेत या इनिंगमध्ये. याबरोबरच अप्रतिम चेंडू, बऱ्याच वेळा गोलंदाज काय करतात की कोपऱ्यावरती चेंडू टाकायचा प्रयत्न करतात, आणि अचूकता तिथे अत्यंत हवी असते, मात्र अचूकतेमध्ये थोडासा फरक झाला तरी सुद्धा चेंडू वाईट जाऊ शकतो, आणि हेच कारण असावं बहुतेक इतके वाईट टाकण्यासाठी, कारण इथे रडारमध्ये चेंडू दिला की तो 4-6 जातो, जे धावा रोखायचा असेल तो बाहेर शरीरापासून लांब टाकणं महत्वाचं आहे. इथे पुन्हा एकदा शरीरापासून लांब टाकलं आतलीकड, मात्र निर्धाव चेंडू, अतिशय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते मयूर तळेकर कडून. 4 चेंडू 14 धावा, मॅच रोमांचक स्थितीमध्ये आहे. 2 चेंडूमध्ये धाव मिळालेली नाहीये. मयूर तळेकर आणि त्याचबरोबर स्ट्राईक एंड वरती गणेश आणि अलिम स्ट्राईक एंड ला आहे. मॅरेथॉन इनिंग खेळली अलिमनं. वाह, इथे थोडीशी लेन, थोडस स्पीड आणि चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. लागोपाठचा 3रा चेंडू निर्धाव. अलिम खर तर सलामीला आलेला फलंदाज आहे, भरपूर बॉल अलिम खेळलेला आहे, आणि मला वाटतं आतापर्यंत तो जवळपास 13 बॉल खेळलेला आहे. मागचे 3 डॉट आहेत, त्याच्या अगोदरही त्यानं 4 डॉट खेळलेले आहेत, एकूण 7 डॉट आहे अलिम कडून.
लढत मात्र अंतिम चरण सीमेवरती इथे एक धाव प्राप्त होणार आहे चौथ्या चेंडूवरती. धाव फलक पुढे पोहोचेल तो 41 धावा विजयासाठी 13 दोन चेंडू 13 धावा असं समीकरण आहे. फ्रेंड्स इलेव्हन पंढरपूर कौतुक करावं लागेल, कौतुकाची ओंजळ भरून टाकावे लागेल मयूर तळेकर वरून. काय गोलंदाजी केली, सेट बॅट्समॅन अलिम समोर त्यानं चार चेंडू मध्ये मात्र एक धाव खर्च केलेले आहेत. ओहो हो, इथे पुन्हा एकदा फुल ब्लॉक मयूर तळेकरचा प्रथम चेंडू. डेथ ओव्हर मध्ये काय केलं पाहिजे हे मयूर, पहिला वाईड जरूर होता असं वाटलं होतं की मयूर भरकटतोय, मात्र तिथे अचूकता आणली, दोन चेंडू डॉट काढले बाहेर टाकून, त्यानंतर लेंथ टाकले बॉल, थोडस स्पीड देत उसळी घेतली आणि तुम्ही पाहताय त्यानंतर पुन्हा एकदा फुल लेंथ वरती त्यानं ब्लॉक केले. इथे परत शेवटचा चेंडू, उंच फटका मात्र मिड ऑफ डाऊन दी बॉल, तिथे झेल होणार नाही. मात्र फ्रेंड्स इलेव्हन पंढरपूरने या सामन्यावरती विजयाची मोहर उमटवलेली आहे. कोपरगाव संघ स्पर्धेतून बाहेर जातोय, मात्र चांगल्या खेळाबद्दल सहभागाबद्दल आपलं राजरत्न नाईक नवरे मित्र परिवार आणि जिगरबाज युवा कडून मनापासून धन्यवाद, आपलं मनपूर्वक आभार. बार्शी संघ लगेच मैदानामध्ये दाखल होते, अभिनंदन करूया आम्ही बार्शी संघाचं. पंढरपूर संघ बाहेर येतो न येतो तोच बार्शी संघ दाखल झाले. सलामी विरहित ताबडतोब चला पलीकडून बाळशिरस ओपनर चला आणि फ्रेंड्स पंढरपूर आपण मैदान सोडा.